नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण तीन सात म्हणजे तीन जुलै दोन हजार एकोणीसचा संपूर्ण पेपर स्पष्टीकरणासहित पाहिलेला होता तर त्याचप्रमाणे आज आपण शिफ्ट एकमधील म्हणजे सकाळच्या दहाच्या शिफ्टमधील म्हणजे चार जुलै दोन हजार एकोणीसचा पेपर पाहणार आहोत ज्यामध्ये आपण तलाठी भरतीचा हा पेपर आहे त्याचा आपण भाग एक किती पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पहिले पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आगामी येणारी तलाठी भरती आहे तर तुम्हाला तो त्यामध्ये याचा फायदा होऊ शकतो कारण असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे कारण आता जी तलाठी भरती आहे ती टी सी एस आय बी पी एस मार्फत होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता आपण वेळ न घालवता तर आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहोत या आजच्या आपल्या व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला तर इथे तुम्ही पाहू शकत की हा आपला पेपर आहे चार जुलै दोन हजार एकोणीसच्या सकाळी दहा शिफ्टमध्ये तर आता त्याचा आपण आता पहि प्रश्न पहिला पाहात तर इथे प्रश्न पहिला काय दिले तर पंक्च्युएशनवर आधारित हा प्रश्न आहे तर काय दिले तर आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन चूज द सेंटेन्स दॅट इज पंक्च्युएटेड करेक्टली काय दिले हु हॅज बीन कटिंग माय फाईन यंग चेरी ट्री ही क्राईड म्हणजे तो म्हणत हो म्हणजे तो म्हणत आहे की माझे हे जे सुंदर झाड आहे चेहरीचं छोटंसं जे झाड त्याने लावलेलं होतं तर ते कोणी कोण तोडत आहे त्यामुळे तो रडत आहे असं म्हणत म्हणजे इथे काय येईल तर हे तर आता हू हॅज बीन म्हणजे त्याचे तोंडचे शब्द आहेत ते म्हणजे काय दोन्ही हे डबल अवतरण चिन्हात ते असणार आहेत म्हणजे आणि हू म्हणजे काय तर कोण तोडत आहे म्हणजे इथे त्याने प्रश्न विचारलेला आहे इथे शेवटी प्रश्नचिन्ह देखील आलेलं पाहिजे आणि डबल अवतरण चिन्हात पाहिजे आणि शेवटी वाक्य पूर्ण फुरून फुल फुलस्टॉप पाहिजे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय इथे मधी को आम्हा दिले डबल अवतरण चिन्हात वाक्य दिलं नाही प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे हे चुकीचं ठरतं दोन नंबरचं तीन नंबरचं देखील चुकी ठरतं इथे फुल स्टॉप पाहिजे पण इथे शेवटी काय दिले त्याने उद्गारवाचक दिले आणि इथे देखील इथे मधी कॉमा दिले तर मधी कुठेही को येत नाही तर पूर्ण वाक्य आहे हु हॅज बिन कटिंग माय फाईन यंग ट्री तर इथे डायरेक्ट ऑप्शन एकमध्ये मध्ये दिले तेच आपला आन्सर असेल डबल अवतरण चिन्ह दिले आणि प्रश्नचिन्ह पण आहे आणि शेवटी म्हणजे फुलस्टॉप पण आहे म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते करेक्ट पंक्च्युएशन वाक्य असेल म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं अन्सर असेल पुढील प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्य त्यावेळेस कोण होते तर सुमित मुळके होते कोणते सुमित मुळके होते हे तुम्ही लक्षात ठेवा तर राज्यपाल होते त्यावेळेस सी विद्यासागर राव होते तर सध्या राज्यपाल कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर रमेश बैसे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत हे देखील लक्षात ठेवा आणि मुख्य सचिव कोण आहेत तर सध्याचे आपले तर मनुकुमार श्रीवास्तव हे सध्याला महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत पुढील प्रश्न हा सहा प्रश्न काय अठ्ठेचाळीस पुरुष एक खंदक वीस दिवसामध्ये खाणू शकतात म्हणजे एक खंदक किंवा एक विहीर म्हणा एक विहीर ते वीस दिवसात खांदतात अठ्ठेचाळीस पुरुष तर किती पुरुष ते पंधरा दिवसात खानतील तर आता आपण हे कसं हे व्यस्त चलन असतं म्हणून आपण कसं करतो एम वन डी वन बरोबर एम टू डी टू असतं हे ह्या फॉर्म्युलानुसार आपण काढतो म्हणजे अगोदर माणसे बनवले दिवस तर पहिल्यांदा माणसे किती आहे ती अठ्ठेचाळीस आहे ती किती दिवसामध्ये पूर्ण करतात वीस दिवसामध्ये पूर्ण करतात बरोबर आता किती किती पुरुष तर आता इथे यम टू आपल्याला आहे यम टू गुणोली हे काय होणार हे पंधरा होणार मग किती पुरुष ते पंधरा दिवसात पूर्ण करतील मग हे किती येणार अठ्ठेचाळीस गुणवली वीस आता हे पंधरा तिकडचं काय होणार इकडे बागाकारात येईल बरोबर यम ये टू येईल म्हणजे पंधरा इथे पाच चौक वीस पाच त्रिक पंधरा वर उरले काय तिने किती सोळ तरीक अठ्ठेचाळीस आणि हे सोळ चौक किती चौसष्ट येतात किती मग चौसष्ट माणसं ते पंधरा दिवसात खाणू शकतील म्हणजे ऑप्शन किती मध्ये दिले चौसष्ट तर डी मध्ये दिले याचा अन्सर चौसष्ट माणसांना चौसष्ट पुरुष ते पंधरा दिवसात खाणू शकतील ऑप्शन डी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न खालील मालिकेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे तर त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा तर इथे जर तुम्ही पाहिलं दोन आणि सात मध्ये किती पाचचा फरक आहे सात आणि अकरामध्ये चारचा आहे अकरा आणि सतरामध्ये सहाचा आहे पाथ पाथ साथ साथ सतरा आणि बावीसमध्ये पाच आहे आणि बावीस आणि सत्तावीस मध्ये म्हणजे इथे पाच पाचचा फरक पाहिजे दोन पाच सात म्हणजे सात आणि पाच इथे पुढे बारा यायला पाहिजे होतं आणि बारा आणि पाच पुढे सतरा येतं म्हणजे चुकीचं काय दिलं तिथं अकरा दिलं आहे तर अकराच्या जागी सात अधिक पाच म्हणजे तिथे बारा यायला पाहिजे होतं म्हणजे चुकीचा अंक काय तर इथे ऑप्शन बी अकरा अकरा हे चुकीची क्रम असेल पुढील प्रश्न तर आता इंग्लिश ग्रामरवरती आहे काय चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव नाउन टू कम्प्लीट द गिवन सेंटेंस तर कलेक्टिव नाउन म्हणजे आता मराठीमध्ये सुद्धा विचारले समुदर्शक शब्द म्हणतो त्याला आपण तर आता द व्हिलेजर्स वेअर शॉक ड टू सी डायडॅश ऑफ शिप्स अप्रोचिंग द शोअर तर आता शिप शिप्स म्हणजे आता मेंढीन आहेत यस एच आय पी दिले तर शिप म्हणजे काय जहाज जाधा असतं जहाजांचा काय असतो ताफा असतो तर ताफायला आपण काय म्हणतो फ्लीट म्हणतो काय म्हणतो फ्लीट अ फ्लीट म्हणजे द व्हिलेजर्स वेअर शॉक ड म्हणजे गावकरी आश्चर्यचकित झाले कशाला पाहून तर जहाजांच्या ताफ्याचा जो घोळका पाहून दॅट इज अप्रोचिंग द शोअर म्हणजे तो किनाऱ्याजवळ तो येणारा जो तापा होता जहाजांचा खूप जहाजांचा तापा तो किनाऱ्याजवळ येतो होतो म्हणजे काय तर किनारा जा तो जा तो तो तर किनाऱ्याजवळ जातो जहाजांचा येणारा तापा पाहून त्या गावातले लोक आश्चर्यचकित झाले असा याचा अर्थ होतो म्हणजे फ्लीट म्हणजे काय तर ताफा म्हणतो जहाजांचा आणि क्राऊड म्हणजे लोकांची गर्दी किंवा जमा म्हणतो अँड आर्मी ऑफ सोल्जर सैनिकांची तुकडी असते आणि फ्लॉक काय असतो आता फ्लॉक तर ते मेंढ्यांचा कळप असतो तरी ते फ्लॉक कशासाठी आणतात शिप 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 म्हणजे काय मेंढी मेंडिया। मेंढ्यांचा कळप असतो फ्लॉक म्हणजे कळप तर ते जहाजांचा काय असणार फ्लीट म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपला आन्सर असेल पुढील प्रश्न प्रो कबड्डी लीगमधील पुण्याचा कबड्डी संघ म्हणजे पुणेरी पलटणचा वर्तमान कप्तान हा आहे म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर कोण होता तर गिरीश हरनायक गिरीश एरनायक हा पुण्याचा पुणेरी पलटनचा हा कॅप्टन होता दोन हजार एकोणीस त्यावेळेस तर आता सध्याला जे झालं कबड्डी स्पर्धा तर त्याचं जयपूर पिंक पॅन्थर्सने फायनलला कोणाला पुणेरी पलटन हरवलेलं आणि त्यावेळेस पुण्याचा कलता कप्तान कोण होता तर फजल अत्राचली हा पुण्याचा कप्तान होता पण पुण्याचा फायनलमध्ये पराभव झाला होता जयपूर पिंक पॅन्थरकडून पुढे प्रश्न तो मुंबईस गेले या क्रियापदाशी योग्य रूप सांगत तर आता काय म्हणतो तो, तो मुंबईस आपण गेले म्हणत नाही तर ते मुंबईस गेले तर म्हणतो किंवा तो मुंबईस गेला तर म्हणतो तर इथे क्रियापदाचं रूप आपल्याला योग्य सांगायचं आहे तो मुंबईस काय गेला येईल गेले येणार नाही ना तर गेला येईल ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये भारतातील दुसऱ्या सर्वात उंच बुद्ध प्रतिमेचे अनावरण कुठे झाले होते म्हणजे दुसरी जी सर्वात उंच बुद्ध प्रतिमा आहे तर तिचं कुठं तर बिहार या ठिकाणी तिचं अनावरण करण्यात आलेलं होतं बिहार या ठिकाणी म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा तर इथे सहा तेरा अठ्ठावीस आणि एकोणसाठ आहे तर इथे काय केले सहाचा सहा सहा गोणाने दोन केले अधिक एक एक सहा दोन्ही बारा अधिक एक तेरा केले तेरा दोन्ही सव्वीस अधिक दोन किती अठ्ठावीस केले आता अठ्ठावीस दोन्ही छप्पन अधिक तीन म्हणजे दो, दोन गुणले आणि अधिक एक अधिक दोन याप्रमाणे बेरीज वाढचल आहे तर इथे पुढे काय येणार एकोणसाठ गुणवले दोन काय एकशे अठरा येणार तर आता इथे अधिक तीन केलं तर एक ते एकशे अठरा अधिक चार येईल तर एकशे अठरा अधिक एक चार जर केलं एकोणसाठ दोन्ही किती एकशे अठरा तर एकशे अठरा अधिक हे चार तर एकशे अठरा चार किती होतं एकशे बावीस येतं तर एकशे बावीस कशामध्ये दिले तर ऑप्शन डीमध्ये दिले तर ते आपलं आन्सर असेल एकशे बावीस पुढील प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्क फॉर द गिवन सेंटेस तर खालील दिलेल्या वाक्यासाठी करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब योग्य क्रियापदाचा वापर करायचा आहे जॉन डॅश डॅश हिज लिटल सिस्टर बाय पुलिंग हर पोनी टेल तर पोनी की टेल म्हणजे काय लहान मुलींच्या ज्या डोक्यावर बांधलेले वेण्या असतात छोट्या छोट्या त्याला आपण पोनी टेल म्हणतो म्हणजे जॉन काय करत होता इज ॲनॉइंग येणार इथे तर ॲनॉइंग म्हणजे काय तिला त्रास देत होता ॲनॉइंग म्हणजे त्रास देणे म्हणजे तो तिच्या छोट्या बहिणीला काय करत होता त्रास देत होता किंवा चिड आणत होता तिच्या छोट्या बहिणीची ती शेंडी आहे ती होती ती ओढून जॉन इज अॅनॉइंग हीज लिटल सिस्टर बाय पुलिंग हर पोनी टेल म्हणजे ते काय येणार इज ॲनोइंग येणार म्हणजे तो तिच्या बहिणीची पोनी टेल ओढून तिला चिड आणत आहे म्हणजे अॅनॉइंग करत आहे मग तो जॉन इज अॅनॉईंग म्हणजे सध्या ही घटना वर्तमान काळात सुरू आहे हीज अॅनॉइंग येईल ते ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न दोन व्यक्तींच्या वयामध्ये वीस वर्षांचा फरक आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्यातील मोठ्याचं वय हे धाकट्यापेक्षा पाच पट असेल तर त्यांच्या सध्यांची वयाची म्हणजे सध्यांची वय अनुक्रमे किती असते तर इथे जर तुम्ही डायरेक्ट पर्यावरण जर ऑब्झर्व्ह केलं तर दोन व्यक्तीच्या वयामध्ये वीस वर्षाचा फरक आहे तर असा एकच पर्याय निघतो इथे तीस वर्ष आणि दहा वर्ष तसे तुम्ही अजून जर याप्रमाणे जर काढलं तर पाच वर्षापूर्वी जर आपण तीसमधून पास गेली राहिली किती पंचवीस आणि या मधून पाच गेली राहिले की ती पाच पंचवीसास पाच म्हणजे पाचापाचा पंचवीस म्हणजे हे काय तर पाच वर्ष प काय तर मोठ्याच वय धाकट्यापेक्षा पाचपट असेल म्हणजे पाचापाचा पंचवीस येतं बरोबर आहे तर मी सध्याची वय अनुक्रमे दोघांची तीस वर्ष व दहा वर्ष असतील बाकीची तीनपर्य कट कटवतात मी डायरेक्ट सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता बाकी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही म्हणजे त्यांची वय अनुक्रमे तीस आणि दहा वर्षे असतील मी डायरेक्ट दोघांच्या वयात वीस वीस फरक आहे पुढील प्रश्न खालीलपैकी चुकीची विरुद्ध जोडी ओळखा तर चुकीची ओळखा म्हणले येते तर पहिला काय रखरखित आणि पचपचित तर हे च कसे आहे तर हे चुकीची विरुद्धार्थी जोडी आहे तर रखरखित आणि पचपचितचा अर्थ एकच असतो म्हणजे समानार्थी जोडे आहे म्हणजे हेच आपलं आन्सर असणार आहे दोन काय खाली लौकिक दुर्लौकिक किंवा लौकिक अलौकिक हे असतं म्हणजे हे देखील जोडी जी आहे ती करेक्ट विरुद्धार्थी आहे पण इथे आपल्याला चुकीची ओळखायची होती त्याप्रमाणे वैयक्तिक सार्वजनिक हे देखील विरुद्धार्थ हे टवटवित आणि मलोल टवटवीत आणि मलोल फुल म्हणतो म्हणजे कु म्हणजे मलोल म्हणजे काय आहे तर सुकलेलं फुल म्हणतो किंवा त्याच्या विरुद्धार्थी टवटवित असतो म्हणजे हे बी सी डी ह्या योग्य विरुद्धार्थी जोड्या चुकीची काय आहे तर रखरखित आणि पचपचित ही समानार्थी शब्द आहे म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल रखरखित आणि पचपचित पुढील प्रश्न महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या बाजूने मालवण व वेगुर्लाच्यामध्ये नुकतेच बांधलेले विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे नवीन विमानतळ जे बांधण्यात आलेले आहे मालवण व वेगुर्लामध्ये तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल कोकण किनारपट्टीच्या बाजूने कोणतं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण व वेगुर्लाच्या मध्ये ते बांधलेलं होतं त्यावेळेस नुकतेच मी त्यावेळेचा कंटाप्याचा प्रश्न होता तर जिल्हा कोणता होता तर तो सिंधुदुर्ग जिल्हा होता पुढील प्रश्न मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतं तर केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त जे आहेत तर आता सध्याला यशवर्धन सिंग ठाकूर आहेत सध्याला सॉरी थोडं करेक्शन करा यशवर्धन कुमार सिन्हा हे सध्याला कितवे तर अकरावे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आहेत तर मुख्य माहिती आयुक्तांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात तर आपले राज्य आपले देशाचे राष्ट्रपती जे असतात तर ते मुख्य माहिती आयुक्त आहेत केंद्राची त्यांना शपथ देतात म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न तसेच आपले उपराष्ट्रपतींनासुद्धा कोण आपले राष्ट्रपती शपथ देतात त्याप्रमाणे भारताच्या मुख्य न्यायाधीशांना सुद्धा राष्ट्रपती शपथ देतात पंतप्रधानासुद्धा राष्ट्रपती शपथ देतात पण राष्ट्रपतींना कोण शपथ देतं तर उपराष्ट्रपती शपथ देतात राष्ट्रपतींना पुढील प्रश्न दिलेल्या क्रमामध्ये पुढील पद टिंबटिंब असेल तर आता इथे क्रम दिलेला आहे तर इथे काय केलं आहे एकचा घन केला आहे दोनचा वर्ग केला आहे तीनचा घन केला आहे चारचा वर्ग केला आहे पाचचा घन केला आहे सहाचा वर्ग केला तर पुढे सातचा घन याला पाहिजे सातचा घन किती असतो तीनशे त्रेचाळीस म्हणजे इथे पुढेचं पद काय असेल तर एकचा घन दोनचा वर्ग तीनचा घन चारचा वर्ग पाचचा घन सहाचा वर्ग पुढे सातचा घन किती तीनशे त्रेचाळीस ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते तर सार्वनामिक विशेषण म्हणजे काय तो ती ते हे म्हणजे मी जो आपण स्वतः हे काय स विशेषणामध्ये येतात सार्वनाम येतात त्याप्रमाणे विशेष आहे ती फुले ती फुले हे कसं झालं तर ते सार्वनामिक झालं बाकी थोडी फुले दोन फुले ताजी फुले ही सार्वनामिक नाहीत पण तीन फुले ती फुले किंवा ते फूल हे कशामध्ये येतात सार्वनामिक विशेषणात येतं म्हणजे ती ते हे सार्वनाम झाले आणि ती फुले हे सार्वनामिक विशेषणात येईल म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न तुझ्या हातून हे काम होणार नाही तर अधोरिक शब्दाचा कार करतो ओळखा तर हा शब्द कोणता आहे हातून तर हातून तर हातूनचा कार्यकार काय असणार आहे तर तो तृतीयेमध्ये प्रत्यय नेशिनिशी हे प्रत्येक कशामध्ये लागतात तर ते तृतीयेमध्ये लागतात त्यामध्ये कार्यकर्ता काय असतो तर करण असतो करण किंवा कारण म्हणतो चाकूने हल्ला के केला कशाने तर चाकूने किंवा न न हा प्रत्यय लागतो मग तुझ्या हातून हे काम होणार नाही तर हे कशामध्ये कार्यकार असतो तर तो तृतीय विभक्ती म्हणजे करण हा त्याचा कार्यकर्त असेल पुढील प्रश्न तर हा इंग्लिश ग्रामरवरती आहे काय आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स तर कंपाऊंड म्हणजे काय आता संयुक्त वाक्य म्हणजे संयुक्त मग वाक्य म्हणजे अँड बटने जोडलेली नॉट ऑल्सो बट अल्सो याने जोडलेली जी वाक्य आहेत ती म्हणजे संयुक्त वाक्य देतात मराठीमध्ये तुम्ही पाहिलं आहे म्हणजे प्रधानात सूचक उभ्याने जोडलेली वाक्य कंपाऊंड सेंटेन्समध्ये असतात तर इट वॉज अ नाईट ऑफ फेस्टिवल्स म्हणजे ती एक कशी होती फेस्टिवलची रात्र होती म्हणजे हे कसं आहे तर साधं केवल वाक्यामध्ये येतं तर हे कंपाऊंडमध्ये येत नाही म्हणजे हे तर चुकीचं आहे बी काय ऑलवेअर सिंगिंग सॉन्ग हे देखील सर्व गाणे गात आहेत गात होते म्हणजे हे देखील कशामध्ये कंपाऊंड सेंटिसमध्ये येत नाही तर साधं ते केवल वाक्य आहे त्याप्रमाणे नॉन प्रिपेअर्ड द चॉकलेट फज अँड शी सर्वड टू इट एवर चॉकलेटचा तो फज म्हणजे कि चॉकलेटचा फज म्हणजे केक प्रमाण जे असं ते बनवत होता दे सर्व टू एवरिन नंतर त्याने सर्वांना ते थोडे थोडे वाटून दिले एंड तर आता इथे अँडने दोन वाक्य जोडलेली आहेत आणि दोन वाक्य कशी प्रधान आहेत म्हणजे हे प्रधानात्मक सूचित उभयाने अवयाने जोडलेलं वाक्य आहे तर हे कसं येतं ते कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतं म्हणजे ऑप्शन सीमध्ये जे दिले काय ऑन प्रिपेअर्ड द चॉकलेट फज अँड टू एव्हरन तिने सर्वांना नंतर वाटलं आणि तिने ते बनवलं हे दोन्ही जे आहे ते अँडने जोडलेत म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स असेल आणि चौथं देखील साधं की वाक्य म्हणजे एव्हरी वॉज डिलायटेड असेल पुढील प्रश्न चूज दी ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट्स द गिवन सेंटेन्स तर आता पुढील प्रश्न कशावर जे पंक्चुएशनवरती आधारित आहे तर आता दुसरा प्रश्न आहे म्हणजे पंक्च्युएशनवर आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक पेपरमध्ये दोन प्रश्न आलेले आहेत त्यामुळे तो टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून ठेवा तर इथे काय आहे चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट द गिवन सेंटेंस तर विराम चिन्हाचा वापर करायचा आहे द प्रिस्ट सेट टू द ग्रूम ऑबे युअर पेरेंट्स फॉर यू टू विल बी फादर ऑन डे वन डे म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांची आज्ञा पाळा यू टू यू विल बी द फादर वन डे म्हणजे तुम्ही देखील एक दिवशी वडील होणार आहात त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आई वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे तर इथे काय द पृष्ठ सेट टू द ग्रुम काय येणार इथे द पृष्ट सेट टू द ग्रुम आता त्याच्या तोंडचे शब्द म्हणून म्हणते इथे कॉमा येणार ग्रुम नंतर इथे त्यानंतर काय आहे द पृष्ठ सेट टू द ग्रूम त्यानंतर डबल अवतरण चिन्हात तर ऑबे ऑबेचं ओ कॅपिटल असलं पाहिजे तर इथे दोन्ही स्मॉल आहेत म्हणून ए आणि बी तर पर्याय इथे कट होतात तर आता सी आणि डी मध्ये आपण पाहू तर इथे देखील स्मॉल आहे म्हणजे इथे सरळ तुम्हाला ह्या ऑबेवरूनच इथे डबल अवतरण चिन्ह हे डायरेक्ट कळतं की हे ओ पहिलं कॅपिटल पाहिजे पण सगळीकडे स्मॉल दिले मग हे डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की सीमध्ये जे दिले द पृष्ठ सेट टू द ग्रुम ऑबे युअर पेरेंट्स फॉर यू टू विल बी द फादर वन डे मग तुम्ही देखील एक दिवशी वडील होणार आहे त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या वडिलांच्या आज्ञा पाळा ऑबे युअर पेरेंट्स म्हणजे तुमच्या वडिलांचा देखील तुम्ही मान राखा असा देखील अर्थ होतो कारण तुम्ही देखील एक दिवशी म्हणजे वडील होणारच आहात असा याचा अर्थ होतो म्हणजे हे सीमध्ये जे दिले ते करेक्ट विरामचिन्हांचा वापर असेल बाकी तुम्ही पाहू शकता हे चुकीचं आहे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह द घेऊन सेंटेस मी करेक्ट विशेषणाचा इथे वापर करायचा आहे दिस मूव्ही एन एलि ऑन एलियन्स आता ही एलियनवरची जी मूव्ही आहे एलियन म्हणजे काय दुर्ग्रह म्हणतो त्याला आता आपण ते मूव्ही ऑन एलियन इज डॅश डॅश द वन वुई वॉचड लास्ट नाईट म्हणजे आम्ही जी लास्ट काल रात्री जी मूवी पाहिली होती त्यापेक्षा ती कशी आहे तर स्कॅरियर दॅन म्हणतो त्यापेक्षा ती खूप भीतीदायक किंवा घाबरणारे घाबरणारी मूवी होती द मूव्ही ऑन एलियन्स इज स्कॅरियर दॅन द वन वे वॉच लास्ट नाईट म्हणजे आम्ही कालच्या रात्री जी पाहिलेली मूवी होती त्यापेक्षाही खूप भयानक मूवी मुव्ही होती एलियनची म्हणजे स्कॅरियर धॅन म्हणतो स्कॅरी म्हणजे काय तर भीतीदायक म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपला आन्सर असेल स्कॅरियर डॅन पुढील प्रश्न शेअर शहाच्या सत्तेदरम्यान महसूल खाती टिंबटिंब आणि हिंदवी भाषांमध्ये ठेवली जात होती तर मित्रांनो हा प्राचीन भारताच्या इतिहासावरील प्रश्न आहे तर शेरशहा दरचा आत्ता जर आपण पाहिला तर तिसरा ते चौथा प्रश्न म्हणजे क्वेश्चन आहे हा प्राचीन भारतावरील तर प्राचीन भारतावर जवळपास मला वाटते भर देण्यात आलेला आहे सध्याला टी सी एस आय बी एस त्यामुळे प्राचीन भारताचा इतिहास आणि प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही व्यवस्थित एकदा म्हणजे करून ठेवा म्हणजे थोडं जरी माहीत असेल तर तुम्ही ते उत्तर काढू शकता तर आता शेरशहाची जी सत्ता होती तर पंधराशेव्या जवळपास पंधराशे पंधराव्या आणि सोळाव्या शतकात होता तो शेरशहाच्या सत्ते महसूल खाती जी होती तर ती कोण पारशी आणि हिंदवी भाषांमध्ये ठेवली जात होती म्हणजे त्याची भाषा कोणती होती पारशी होती त्यामुळे पारशी आणि मरा मा, पारशी आणि हिंदी जी भाषा होती हिंदवी त्या भाषांमध्ये ठेवली जात होती महसूल खाती क म्हणजे कशामध्ये ऑप्शन सीमध्ये दिले पारशी मी पारशी आणि हिंदी भाषामध्ये त्याच्या काळातली महसूल खाती ठेवली जात होती पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्यायात विशेषण नाही आहे तर विशेषण नाही आहे म्हणजे तर चांगली मुले तर मुलं कशी आहे तर चांगली आहे तर हे विशेषण आहेत काळा कुत्रा कुत्रा कसा आहे कुत्र्याचा रान काळा आहे म्हणजे काळा कुत्रा काळा हे काय विशेषण झालं मुली मुले तर हे काय तर हे सामान्य नाम आहेत म्हणजे हे सी विशेषण नाहीत पण हिरवे रान रान कसे हिरवे आहे मी रानाबद्दल माहिती सांगितली आहे विशेष कुत्र्याबद्दल माहिती सांगितली आहे चांगली मुले मी मुलांचा स्वभाव सांगितला आहे म्हणजे ए बी डीमध्ये विशेषण आहे पण मुले मुली यामध्ये विशेषण नाही म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल मुले मुली पुढील प्रश्न तर हा मेल मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हा शेवटचा प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या गटामध्ये केवळ जैव विघटनशील घटक असतात म्हणजे केवळ जैव विघटनशील घटक म्हटलं आहे तर कशामध्ये तर पॉलिथिन पॉलिथिन म्हणजे प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक विघटन होतं का नाही म्हणजे पहिलं तर चुकीचं झालं केक आणि गवत विघट होणं होते पण इथे तिन्ही विचारले तर गवत लाकूड आणि प्लॅस्टिक तर इथे देखील प्लॅस्टिक आलाय म्हणून हे देखील चुकीचं ठरतं तर फळांच्या साली म्हणजे केळ्यांच्या साली केक आणि कोबी तर म्हणजे ह्यांचं कसं विघ जैव विघटनशील घटक असतात म्हणजे जीवाणू तयार होऊन ते म्हणजे कोबी किती दिवस ठेवला तर तो नंतर नासून खराब होऊन जातो फळांच्या सालीसुद्धा त्यांचं विघटन होतं केकसुद्धा ते कधी तर विघटन होतो मग हे तिन्ही जे आहे ते विघटन होतात पण इथे खाली देखील आता इथे प्लॅस्टिक आणि चांबडे दिले तर ते लवकर विघटन होत नाही प्लॅस्टिकचं पण सुद्धा चुकीचं आहे मग बरोबर काय असेल फक्त तर ऑप्शन सी जे आहे ते आपलं बरोबर असेल तर जैव विघटनशील घटक असतात कशामध्ये फळांच्या साली केक आणि कोबीमध्ये म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे तर कधीचा चार जुलै दोन हजार एकोणीसचा म्हणजे शिफ्ट कधी जाय तर शिफ्ट सकाळच्या शिफ्टमधील हा पेपर आहे तर मित्रांनो त्यामध्ये आपण पहिला भाग पाहिला आहे ज्यामध्ये आपण पहिले पंचवीस प्रश्न कवर केलेला आहे जर तुम्हाला असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकोन प्रेस करा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच याची पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्याची पी डी एफ मिळू शकता तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र